आज चिपकू ना खूप काम होतं म्हणून आता स्वीट मी बनवायचं ठरवलं। आज मी बनवणार आहे वॉलनट डेट्स केक। त्यासाठी मी सामान आणायला आमच्या डीमार्टमध्ये गेलो। आपल्याला लागणार आहे रवा, खजूर आणि बटर। फ्रीमध्ये सर्व शॉपिंग करून गॅलीमध्ये आलो। सर्वात आधी बटर मेल्ट करायला ठेवतो। बटर मेल्ट होतंय तोपर्यंत मी एका कोपऱ्यात जाऊन गपचूप कटिंग चालू करतो, नाहीतर कोणतरी खजूर मागायला येईल। सर्वात आधी वॉलनटचे छोटे छोटे पीस करतो, मग खजूर। बरं झालं खजूर सीडलेस आहे, नाहीतर अजून टाइम गेला असता। गपचूप कट करत होतो तरी पण हा बघा खजूर मागायला आला आहे। सर्व कटिंग आता झाली आहे। आता ट्रेला बटर पेपर लावून घेतो आणि बेटर बनवायला सुरुवात करतो। सर्वात आधी अंडी तोडून घेतो, मग त्यात शुगर, बेकिंग सोडा आणि थोडंसं व्हॅनिला एसेन्स ऍड करतो आणि याला ब्लेंडरने चांगलं ब्लेंड करून घेतो। आणि यात आता मी रवा, बटर आणि कटिंग केलेले सर्व इंग्रेडियंट्स मिक्स करतो। माझ्या केकची एक खासियत आहे, यामध्ये मी कुठलंच इंग्रेडियंट मेजरमेंट करून टाकलं नाही आहे, सर्व अंदाजे टाकलं आहे। आणि आता माझ्या बेटरला चांगला फेस आला आणि एवढा वेळ ब्लेंडर हातात बघून माझा पण चांगला फेस निघाला आहे। आणि आता या बेटरला मी या ट्रेमध्ये चांगलं सेट करतो आणि 45 मिनिटासाठी ओव्हनमध्ये ठेवतो। आपला केक आता चांगला बेक झाला आहे, याला आता ट्रेमध्ये पलटी मारतो आणि आता आपला कडक कडक केक एकदम रेडी आहे।